नेहमीच येतो, मग पावसाळा हे जरी खरं असलं तरी त्यानिमित्तानं सहलीला निघताना पर्यटकांना दरवेळी कुठलं तरी नव्या ठिकाणी जावं असं वाटत असतं. यंदाच्या पावसाळ्यात अशाच एखाद्या नव्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखत असाल तर मुरबाड तालुक्यातील थिदबी गावाला नक्की भेट द्या. थिदबी हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेलं 150 घरांचं गाव. काळू नदीचं उगमस्थान असलेले ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे. घनदाट हिरबाई, धुक्याची चादर ओढलेल्या पर्वतरांगा, पांढऱ्या शुभ्र पाण्याचे अखंड वाहणारे झरे, सह्याद्रीच्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे, हा निसर्गाचा अनमोल नजराणा आता पर्यटकांसाठी पुन्हा एकदा वनविभागानं खुला केला आहे. वनविभागानं पर्यटकांना या ठिकाणी मुक्काम करता यावा म्हणून अतिशय उत्तम अशी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निसर्ग पर्यटन केंद्रात पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा, नंतर जेवणाची व्यवस्था आणि फिरण्यासाठी, जंगल फिरती करण्यासाठी एक ट्रेक तयार केलेला आहे की जो पूर्वी जुना माळशेज घाट रस्ता म्हणून प्रसिद्ध होता तोच आता आपण साफसूफ करून पर्यटकांना फिरण्यासाठी तयार केलेला आहे. मुंबईच्या ठिकाणी आपण दगदगाचं आयुष्य असतं खूप, पण इथे आल्यावर तुम्हाला निसर्गरम्य वातावरण मिळेल आणि माळशेजच्या घाटाखाली असा अनुभव तुम्ही कधी पुन्हा घेऊ शकत, म्हणजे पुन्हा पुन्हा येत राहिल इथे. 2 वर्ष हे पर्यटन स्थळ वनविभागाच्या वतीनं विकसित केलं जात आहे. या गावात पर्यटकांनी आपलं वाहन ठेवून तिथून पुढील प्रवास पायी करायचा आहे, त्यामुळे पर्यटकांना निसर्ग भ्रमंतीचा आनंद मिळतोच. थिदबी गावातील वयोवृद्ध गिर्यारोहक शंकर साबळे हे माळशेज घाटाची सैर पर्यटकांना घडवतात. रॅपलिंगचे करतो, परत म्हणजे जे काही मुलं आले तर त्यांना कुठले रस्ते दाखवायचे वगैरे करायचे असे म्हणजे फिरवतो, किंवा एखादा मोठा स्पॉट असेल तिथे नेतो. पावसाळ्यानंतर इथं गिर्यारोहणाच्या मोहिमाही राबवल्या जातात, तसंच लवकरच या ठिकाणी आकाश दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एखाद्या रिसॉर्ट प्रमाणे वनविभागानं तयार केलेलं हे पर्यटन केंद्र पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असंच आहे. चंद्रशेखर भुया, झी मीडिया, मुरबाड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.